सध्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात व्हायला अजून महिनाभराचा अवकाश आहे, मात्र अद्यापही राज्यातल्या धरणांमध्ये जवळपास 36% पाणी साठा आहे. पुणे विभागामध्ये सगळ्यात कमी म्हणजे केवळ 28.83% पाणी साठा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये या भागातील शेतीसह उद्योग व्यवसायांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. राज्यातल्या एकूण 3003 धरणांमध्ये मिळून 789 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचं प्रमाण हे 36.64% इतकं आहे. तर गेल्या वर्षी याच तारखेला हा पाणीसाठा 37.39% इतका होता. राज्यामध्ये सर्वाधिक पाणीसाठा यंदा अमरावती विभागामध्ये असल्याचं दिसून येत आहे. धरणांमधील पाणीसाठा आणि महापुराचा संबंध कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यातील महापुरावरती राधानगरी, चांदोली आणि कोयना या 3 धरणांमधून होणाऱ्या विसर्गाचा प्रभाव पडतो. सध्याचा कडक उन्हाळा, पाण्याची वाढती मागणी आणि पाऊस लांबण्याची शक्यता या बाबी विचारात घेतल्या तर पावसाळ्यापूर्वी ही 3ही धरणं बऱ्यापैकी तळाला गेलेली दिसतील असा अंदाज जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.